नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात आवळी दुमला गावात 13 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 5 वर्षीय मुलीची हत्या झाल्याचं उघड झालंय. तिची हत्या का झाली, कुणी केली हे जर ऐकलं तर घृणा आणि संतापानं मन भरून जाईल. किरण उर्फ सोनी जमधडे अवघ्या 5 वर्षांची चिमुरडी आपल्या चुलत आजोबाच्या वासनेला बळी पडली. 22 वर्षांचा असलेला पण नात्यानं मुलीचा चुलत आजोबा असलेल्या गोपी जमदडे यानं तिच्यावर चॉकलेट देऊन अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. मात्र मुलीनं विरोध केल्यानं गोपीनं मुलीची दगडानं ठेचून हत्या केली. माझी मुलगी त्या आरोपीने घरापासून उचलून नेली आणि ती 5 वर्षाची मुलगी माझी तिच्यावर रेप करून आणि तिला तिची दगडानं हत्या करून तिला तिथं मारून टाकलं, पुरून टाकलं. आणि माझी एकच इच्छा आहे का या नाराज आम्हाला फाशी व्हावी. जसे माझ्या पूर्वीची त्यानं हे केलं ना त्याला माझ्या डोळ्या देखते त्याला फाशी झाली पाहिजे. असेच मी मागणी करते, फक्त माझ्या डोळ्यासमोर त्याला फाशी लागते. घोटी पोलिसांनी एवढ्या गंभीर घटनेची कसून चौकशी केली नाही, त्यामुळं 14 दिवस घटना उजेडातच आली नाही. पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गेल्यावर कारवाईला वेग आला. संशयित आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी पालकांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. या नरधामाला कडक ते कडक सजा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा दिली पाहिजे. फाशीची शिक्षा नाही झाल्यास आम्ही आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. PSI आहे तो नुसता सांगतो करतो करतो करतो, काही करत नाही, काही 10 दिवस केलं नाही. जेव्हा वरून दबाव आल्यानंतर मग तुला कसं सापडतं ते, मग याच्या याचा अर्थ 10 दिवस तू काय केलं. दरम्यान या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हा शाखेवर सोपवण्यात आली. मात्र घोटी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं तातडीनं कारवाई करत गोपी जमधडेला अटक केली. त्याला 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामध्ये एक संशयित आपल्या त्यांच्या नातेवाईकपैकी एकावरती त्यांच्या घरच्यांनी संशय व्यक्त केल्यामुळं आपण एका संशयाला ताब्यात घेतलं गेलं होतं आणि त्याप्रमाणे त्या ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी काल रात्री म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आणि घोटी पोलीस स्टेशन यांच्या मदतीने त्यांनी काल पूर्ण गुन्ह्याचं कबूल दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आपण आता 363, 302 आणि 500 ॲक्टप्रमाणे सध्या गुन्हा दाखल केलेला आहे. या मुलीच्या काही अवयवांचीही विक्री करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळं या घटनेला केवळ खुनापुरतं न पाहता त्यापुढं जात पोलिसांनी तपास सुरू केला. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.